मध्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा पुतळा त्यांच्या जयंती पूर्वी सरकारने होता त्या ठिकाणी आणून ठेवा नेता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा समितीतर्फे चेंबूर येथे आज इशारा देण्यात आले आहे। या वेळेला राजे उमाजी नाईक सेवाभावी अध्यक्ष लक्ष्मण केरू दलवाई उपाध्यक्ष आत्माराम आव्हाड सचिव विनोदी गुड्डेवार सुभाष डोळस उमाजी नाईक चाळ महिला आशाताई इचके अमीना आंबेशेख व सर्व महिला मंडळ हे एकत्रित जमले होते व या जयंतीपूर्वी उमाजी नाईक यांचा पुतळा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सरकारने आणून ठेवण्यात यावे अन्यथा आमचा अंत बघू नये अशा भाषेमध्ये यांनी इशारा दिलेला आहे। आणि अनेक वर्षांपासून गेले 20 ते 25 वर्षांपासून या ठिकाणी असलेले रहिवासी यांना सुद्धा त्यांची स्वतःची घरे सरकारने मिळून द्यावे व सरकारने याकडे लक्ष घालावे असं या कमिटीमध्ये नमूद करण्यात आलं आहे। यावेळी या कमिटीचा व या कार्यक्रमाचा नेमका काय उद्देश आहे कशासाठी आयोजित केला होता याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे मुंबई प्रतिनिधी अनिल दुतावळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। क्रीडानगर या ठिकाणी हवेच्या बाजूला आलेलो आहोत। या ठिकाणी कमसे कम 400 ते 500 झोपडपट्टी रहिवासी राहत आहेत आणि या ठिकाणी उमाजी नाईक जयंती दर वर्षाप्रमाणे साजरी करत आहेत। परंतु 2 वर्ष झालं मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसीडी चेंबूर वार्ड यांनी सुद्धा विना सांगता व करवता न करवता आता कांदा झाला असा महिलांचं सांगणं आहे। आपण डायरेक्ट महिलांशी क्रीडानगर महिलांशी आपण संपर्क साधू आणि त्यांना विचारू की येणाऱ्या 7 तारखेला उमाजी नाईक जयंतीच्या निमित्त आपण काय सांगाल काय सांगा की बाबा आम्हाला मिळावा आमचा पुतळा व्हावा हे तुमची विनंती आम्हाला बीएमसीवाल्याने घेऊन गेले निघून काढून त्याला त्याला काढून घेऊन गेले त्या जबरदस्ती 2 वर्षाच्या पुढे झालं ते अजून काही आणून नाही आणि ते काही गोष्टी नाही या ठिकाणी पुतळा कमीत कमी 7-7 फुटाचा पुतळा या ठिकाणी आम्ही बसवलेला होता। हे सर्व देवती गुलाब गोविंदाने या ठिकाणी या सर्व महिलांची या ठिकाणचं मागणी आहे। शहरानगर जे आंबेनगर आणि मालपूर लिंग रोड आहे या ठिकाणी जी राहणारी वस्ती आहे ही अत्यंत गरीब आणि दुर्बल आहे। या दुर्बल घटकाला जर न्याय देत असेल बाबासाहेबांचा कायदा सांगतो की बाबा ज्या बाबासाहेबांचा कायदे आज समोर नमूद केलेला आहे की रोटी कपडा आवड मकान हे सरकारचं काम होते परंतु हे काम सरकार घेत नाही कारण त्यानंतर सर्व लोकांची एक चूक असती तर त्या विषयाने रस्ता बंद करून कुठं इथं जाऊ दिला नसता आणि कपडे यांच्या तुम्हाला दिल्या नसत्या। परंतु यांचा भाऊ फाटा आमच्यापेक्षा जास्त असल्या कारणाने आमच्या अध्यक्ष संस्थापक लक्ष्मणजी दलवाई आमचे विनोदी पुढेकर आणि सर्व आमचे सहकारी यांनी आम्ही शांतता बाळगली नंतर त्या दिवशी फार मोठा या ठिकाणी हंगामा झाला असता विरोध झाला असता कारण की बाबासाहेबांच्या कायद्याने आपण शांततेने जाणारे माणसं आहोत। क्रांतीवीर उमाजी नाईकांचा क्रांतीवीर उमाजी नाईकांचा क्रांतीवीर उमाजी नाईकांचा मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या विधानांबद्दल त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। शिवसेनेने त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे आणि याबद्दल अर्जुन खोतकरांनी आपलं मत व्यक्त केलं। आधार न्यूजशी बोलताना नेमके काय म्हणाले बघूया। मी राणेच्या वक्तव्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। एकदा देवाला एका गाढवाने वर मागितला की देवा मला स्वर्गात जागा दे। देवाने त्या गाढवाला स्वर्गात जागा दिली। गाढव स्वर्गात गेलं आणि स्वर्गात गेल्यानंतर देवाला पुन्हा विचारतं की देवा स्वर्गामध्ये गटार आहे का नाही। ती अवस्था राणीची स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा गटारामध्ये त्याला लोळण्याची अवस्था आहे। राणे हा भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर भुंकण्यासाठी कुत्रा पाठवलेला आहे आणि याच्या पलीकडची उपमा राणेला असू शकत नाही। हे भुंकणारे कुत्रे आहेत।
रिक्षा चालकांनो शिस्तीने वागा अन्यथा आम्हाला कायद्याचा बडगा उगारता येतो असा वाहतूक शाखेने दिला आहे इशारा। सविस्तर वृत्त असते की कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर रिक्षा चालकांचे अत्यंत मनमानीने बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। यालाच कुठेतरी आता वाहतूक शाखेने नियंत्रण आणि आटोका आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर याच धर्तीवर त्यांनी 1 सप्टेंबर पर्यंत रिक्षा चालकांना अल्टिमेट दिलाय की रिक्षा चालकांनी लाईनीत राहूनच आपले सीट भरायचे आहेत, अन्यथा कोणीही तिथे ट्रॅफिक करून प्रचंड ट्रॅफिकचा विळखा तिथं तयार होतो, ॲम्ब्युलन्स आणि बसेसला जाण्यासाठी प्रचंड त्रास आणि मार्ग शोधावा लागतो। अशा वेळेला वाहतूक शाखेने बडगाव उभारलाय, प्रत्येकाने नियमानेच लाईनमध्ये उभं राहून ब्रॅकेटच्या आतमध्ये राहूनच पॅसेंजरला भरायचं आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं वाहतूक शाखे कल्याण वाहतूक शाखेतर्फे सांगण्यात आलं। या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक काय म्हणाले बघूया आपण, आधार न्यूजशी बोलताना काय त्यांनी प्रतिक्रिया दिली। रिक्षा चालकांच्या स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षाचं परमिट दिल्या गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्थानक या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यामुळे बाहेर रिक्षा चालक रोडावर आल्यामुळे प्रवाशांना बसेसला ॲम्ब्युलन्सला त्रास होत होता। त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी स्मार्ट सिटीचं जे काम चालू आहे, स्मार्ट सिटीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगून आम्ही या ठिकाणी हे पूर्णपणे एक बॅरिकेडिंग लावून घेतो। त्या बॅरिकेडिंगच्या बाहेर कुठल्याही प्रकारचा रिक्षा चालक हा रिक्षा भाडा घेणार नाही, हे जे बॅरिकेडिंग आम्ही लावून देतो आहे त्या बॅरिकेडच्या आतमध्येच रिक्षा गेल्यानंतर जो शेवट आणि स्टार्ट जिथून आहे त्या तिथून स्टार्टच्या इथूनच त्यांना भाडं भरायचं आहे। आम्ही 1 तारखेपासून कल्याण स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाचीही मोनोपॉली राहणार नाही, खडकपाडा आधारवाडी अशी कुठलीही नाही। जसं ठाणा स्टेशन या ठिकाणी प्रवासी रिक्षा चालक घेतात तशाच प्रवाशांनी रिक्षा चालकांमध्ये त्यात बसायचं आहे। आपलं भाडं जे आहे ते भाड्याचे बोर्ड लावले जातील। आम्ही रिक्षा चालकांना व कल्याणच्या प्रवाशांना नम्र आव्हान वाहतूक विभागाच्या वतीने करतो की आपण कुठल्याही पद्धतीने बाहेर कुठल्याही रिक्षा चालकाच्या याच्यामध्ये आपण भाडं घेऊ नये आणि आपण त्या रिक्षामध्ये बसू नये। आपण जर या शहराला शिस्त लावण्याचं काम करत असाल तर आपल्याकडून प्रवाशांकडून आम्हाला अपेक्षा आहे की आपण आतमध्ये जे रिक्षा आहेत त्याच रिक्षाच्यामध्ये बसायचं आहे, बाहेर बसू नये, अन्यथा आम्ही त्या रिक्षा चालकाने जर बाहेर भरलं तर त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। डोंबिवलीमध्ये काल वंचित बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य असताना हे याकडे स्वच्छतेकडे हे कर्मचारी लक्ष देत नाही, त्यामुळे या विभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी तिथे आंदोलन केलं होतं। मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाला लेखी स्वरूपात त्यांना दिलं आहे की या पुढे अशा पद्धतीने अशी कोणतीही घाण या परिसरात राहणार नाही व स्वच्छता राखली जाईल। त्यानंतर यांनी धरणे आंदोलन मागे घेतले, बघूया सविस्तर वृत्त। सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निषेधात एक दिवशी उपोषण आम्ही घेतलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की गेली 4 वर्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होऊन डोंबिवली विभागीय कार्यालयात झालं आहे। तर त्या या 4 वर्षामध्ये वरिष्ठांचे आदेश असून पण आरोग्य अधिकारी देगलूरकर हे त्यांच्या आदेशांचे पालन करत नसल्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक स्वच्छता राखत नसल्यामुळे आज आम्ही त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही 1 दिवशी निषेध उपोषण करत आहोत। आणि जोपर्यंत ते लोक आमचं मागणी मान्य करत नाहीत तोपर्यंत आजचं 1 दिवशी उपोषण चालूच राहील। आणि जर त्यांनी लवकरात लवकर जर मागणी मान्य केली नाही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन घेऊन आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर धडक देऊ असे आम्ही इशारा देतो। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सक्रिय झाली आहे। नाशकात पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरेंनी युवा नेते अमित ठाकरेंना दिलेली आहे। या अनुषंगाने अमित ठाकरे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशकात पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी कंबर कसलेली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अमित ठाकरे आजपासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भेटून रणनीती आखणार असल्याची शक्यता आहे। अमित ठाकरेंचा नाशिकचा हा 3रा दौरा आहे। 3 दिवसीय या दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या होणार असून रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान मनसेला आगामी महानगरपालिका निवडणुकीत किती यश मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचा गणपती उत्सव कोकणाच्या चाकरमान्यांना यंदा उत्साहात साजरा करता येणार आहे। दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आता 24 डब्यांसह धावणार आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेला नसून यंदा गणपती उत्सवाला कोकणवासियांना प्रवास करता येणार का अशी मोठी भीती होती, मात्र सरकारने चाकरमान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। कोकणवासियांसाठी दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आता 24 डब्यांसह धावणार आहे। 4 ते 25 सप्टेंबर या काळासाठी ही गाडी धावणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात येत आहे। शिवाय मुंबई कोकण मार्गावर 63 अतिरिक्त रेल्वे गाड्यांची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान लवकरच या गाड्यांबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।